नमस्कार विद्यार्थ्यांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मागच्या भागामध्ये आपण क चे लेखन बघितले. आज आपण म चे लेखन कसे करायचे ते बघणार आहोत. म मका, माणूस, मांजर या शब्दांमध्ये येतो हे आपण बघितलेलेच आहे. आता आपण म चे लेखन कसे करायचे बघूया. बघा, म लिहिण्यासाठी प्रथम एक उभी रेष, नंतर एक वाटी, एक आडवी रेष, मग एक उभी रेष आणि एक आडवी रेष. या पद्धतीने लेखन करतात. पुन्हा बघूया आपण, एक उभी रेष, नंतर एक त्याला वाटी काढायची, एक आडवी रेष, नंतर एक उभी रेष आणि मग एक आडवी रेष. म याचं वाचन करतात म, याला म्हणायचं म. बघा, उभी रेष, एक वाटी, नंतर एक आडवी रेष आणि मग उभी रेष. या पद्धतीने मचं लेखन करतात. बघा, उभी रेष, एक छोटी वरती जाणारी वाटी, नंतर आडवी रेष, नंतर एक उभी रेष आणि मग याला वरती एक आडव्या रेषेमध्ये लेखन करतात. याला म म्हणतात. म याचं लेखन आपण दुरेही ओळीत कसं करायचं हे आपण आता बघणार आहोत. तुम्हीही याच्या लेखनाचा सराव करा. बघा मुलांना, या ठिकाणी आपण म चे लेखन दुरेही ओळीत कसं करायचे हे आपण आता बघणार आहोत. आपण शिकलोच आहोत, म लिहिताना प्रथम एक उभी रेषा, नंतर एक वाटी, नंतर एक आडवी रेष, मग पुन्हा एक उभी रेष आणि वरती टोपी. या पद्धतीने लेखन करतात म. पुन्हा घेऊया आपण, एक उभी रेष, एक वाटी, एक उभी रेषा, म. बघा, म या पद्धतीने लेखन करायचं. अक्षराचं वळण ज्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे तसेच असावे, त्यामुळे अक्षर सरळ येते. बघा, म ची साठी उभी रेष, एक वाटी, आडवी रेषा, पुन्हा उभी रेषा. बघा, पुन्हा एक उभी रेषा, एक वाटी, आडवी रेषा, मग पुन्हा एक उभी रेषा. म लिहूया आपण. म लिहिताना वाचनही केले तर आपले अक्षर लक्षात राहते, त्यासाठी वाचूनच लिहावे. म म मक्यातला म. म म बोलायचा लिहायचं. बघा, मचं वळण लक्षात ठेवा. दोन अक्षरांमध्ये योग्य अंतर लिहून ठेवलं तर सुटसुटीतपणा दिसतो. दुरेही ओळीत लिहिताना खालच्या ओळी आणि वरची ओळ दोन्ही ओळी टच झाल्या पाहिजेत हेही ध्यानात ठेवावं. यामुळे आपला अक्षर सरळ दिसतो. तुम्ही उभ्या आडव्या तिरप्या रेषा काढण्याचा आधी सराव केलेलाच आहे. त्या सरावानुसार एक उभी रेष सरळ काढावी, नंतर एक वाटी काढावी. बघा, एक उभी रेष सरळ काढावी, एक वर्तनारी वाटी काढावी, एक आडवी रेष आणि एक उभी रेष. हे होतं तयार. म म म म. बघा मुलांना, आज आपण म चं लेखन केलं. म चे वळण कसे असावे, दुर्गे ओळीत कसे लेखन करावे हे आपण बघितलेलं आहे. यासारखे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते तुम्ही नक्की पहा. व्हिडिओ आवडला ना तुम्हाला, मग लाईक बटणावर टच करा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा.